नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईपीएस 95 पेन्शन धारकांचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मूक धरणे आंदोलन। औरंगाबाद शहर प्रतिनिधी गोरख जयस्वाल। ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या न्याय मागण्या तातडीने मंजूर व्हाव्यात यासाठी बुधवार दिनांक 9 मार्च 2022 रोजी भविष्य निर्वाह निधी औरंगाबाद येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात आले। ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती ही देशातील 70 लाख ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या न्याय हक्कासाठी देशातील 27 राज्यांमध्ये गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे। संघटनेने विविध प्रकारची हजारो आंदोलने केलीत। संबंधित मंत्री महोदय व सीबीटी सदस्य तसेच देशातील बहुसंख्यक खासदार यांना भेटून समक्ष चर्चा करून लेखी निवेदने दिलेत। दिनांक 4 मार्च 2020 व दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी 2 वेळा सन्माननीय पंतप्रधानांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिला व आश्वासित केले की ईपीएस 95 पेन्शन धारकांना महागाई निर्देशांकानुसार किमान पेन्शन रुपये 7500 मंजूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल। त्याप्रमाणे माननीय पंतप्रधानांनी पीएम कार्यालयाचे राज्यमंत्री माननीय जितेंद्र प्रसाद सिंह यांना सदरचा उद्देश साध्य करण्यासाठी व पेन्शन धारकांनाही सन्मानाने जीवन जगता येईल अशा निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी निर्देश दिले होते। त्यामुळे माननीय श्रम मंत्री यांच्या आवाहनानुसार संघटनेने देशातील सर्व आंदोलने स्थगित करून बुलढाणा मुख्यालयामध्ये फक्त साखळी उपोषण सुरू ठेवले आहे। सदर साखळी उपोषणाचा आजचा 1172वा दिवस आहे। आमची जी ईपीएस 95 पेन्शन धारकांची राष्ट्रीय संघर्ष समिती जी देशभरात 27 राज्यात जिल्हा स्तरावर अगदी तालुका स्तरापर्यंत काम करते अशा संघटनेने 6 वर्षापासून एक संघर्ष हाती घेतलेला आहे की जे ईपीएस 95 पेन्शनर्स आहेत आणि ज्यांनी आपल्या पेन्शनसाठी पैसे भरले आहेत त्यांच्या भरलेल्या पैशाची प्रत्येकाची रक्कम सरकारकडे 20 ते 23 लाख रुपये होते आणि एवढं असताना त्याचं व्याज तर सोडाच त्यांना फक्त 1000 रुपये पेन्शन दिल्या जाते। आज या सर्व लोकांची पूर्ण भारतातली ॲव्हरेज पेन्शन फक्त 1170 रुपये आणि त्यासाठी हा लढा आहे। या लढ्याचा एक भाग म्हणून आपण औरंगाबादमध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जेवढे ईपीएफओ ऑफिस आहेत तिथे लोकांनी मूक मोर्चा करून मूक धरणे दिले आहेत आणि आपल्या समस्येकडे माननीय पंतप्रधानांचं ध्यान जावं, त्यांचं ध्यानाकर्षण व्हावं या दृष्टीने हे आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन अगदी श्रीनगर जम्मू काश्मीरपासून ते अंदमान निकोबारपर्यंत प्रत्येक राज्यात 7, 8 आणि 9 तारखेला करण्यात आलेलं आहे। आजची 9 तारीख आहे। औरंगाबाद मराठवाडा या आंदोलनाचा कणा आहे आणि म्हणून इथे येऊन सर्वांसोबत सहभाग या आंदोलनात मला घेता आला याबद्दल मी सर्वांचे आभारही मानतो। आपण जे आत्मनिवेदन निवेदन दिलं त्याची काय मागणी आपली मान्य केली आहे का? आमच्या 4 मागण्या सरकारकडे आहेत आणि ह्या मागण्या ईपीएफओ परसे मान्य करू शकत नाही, त्याचा तो अधिकारात प्रश्न नाही आहे, पण एक आमची प्रशासकीय चॅनल म्हणून त्यामधून आपण ते निवेदन पाठवलेलं आहे। आपल्या मागण्या फक्त पंतप्रधान, वित्तमंत्री, श्रममंत्री हेच मान्य करू शकतात आणि म्हणून आदरणीय पंतप्रधानासाठी आमच्या 2 बैठका झाल्या आहेत, चर्चा बैठका झालेल्या आहेत, श्रममंत्र्याशी 18 बैठका झालेल्या आहेत, वित्तमंत्र्याशी बैठक झाली आहे, वित्त सचिवांशी बैठक झाली आहे आणि आता या 31 मार्चपर्यंत या पेन्शनवर काहीतरी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेत आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। यासाठी कुणालाही समस्या असल्यास आपल्या संघटनेचे आंबेडकर साहेब म्हणा, सांगारकर साहेब म्हणा, वाडगावकर साहेब म्हणा किंवा आपापल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांना भेटून तुम्ही समस्या कळवाव्यात आणि साहेब त्या समस्या लवकरात लवकर कोणाच्याही समस्या असल्या ती सोडवतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं। त्यांनी खूप सौजन्याने आपल्याशी वागणूकही केली आहे आणि आपल्या पुढे येणाऱ्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्याही त्या फार अतिशय तत्परतेने सोडवतील अशी आपल्याला पूर्णतः खात्री आहे। ठीक आहे, धन्यवाद। आता आपण हा कार्यक्रम इथेच संपवूया। पावसाची लक्षणं आहेत,
आणि आता इथं फक्त एक मिनिट आपला घेतो। नारायण मैनाजी बांबर्डे साहेब महाराज यांना आपण सहप्रसिद्धी सचिव राष्ट्रीय संघर्ष समितीचे औरंगाबादचे अशी अपॉइंटमेंट देत आहेत। त्यांनी ते मोठे कीर्तनकार आहेत आणि या कीर्तनाच्या द्वारे लोकांच्या मनात आपल्या बाबतीत जागृती निर्माण करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे त्यांचं जे नियुक्तीपत्र आहे त्यांना मी ते आपल्या सर्वांसमोर मांडतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.